मंगल मूर्ति 37वा वर्ष साजरा करत असताना आज पाठपूजन सोहळा निमित्त इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं शांतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर 2च्या वतीने आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, स्वागत करीत आहोत. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, ईशान पुरेची, मंगल मूर्ती. 37व्या वर्ष साजरा करत असताना पाठपूजन सोहळ्यानिमित्त उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अरविंददादा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं. जमलेल्या सर्व भाविकांना माझा शांतीनगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नमस्कार. मुजफ्फर हे ज्यावेळेस तुम्ही इथे आला होता त्याचवेळेस इथे आम्ही आलो होतो 86 साली. त्यावेळेस हे लावलेलं गणेशोत्सव मंडळ आज 37 वर्ष होत आहे आणि 37 वर्षापैकी कायम तुम्ही आम्हाला आतापर्यंत मदत करीत आलेला आहात. याच्या पुढेही तुमची मदत मिळेलच, पण हा जो कार्यक्रम चाललेला आहे आम्हाला ज्या ज्या वेळेस आम्हाला त्रास होतो काही अडचण येते त्यावेळेस तुम्ही आम्हाला कायम उभे राहता आणि अडचण दूर करून देता, त्याबद्दल आणि हे कायम तुम्ही तसेच आमच्याशी संबंध ठेवावेत ही विनंती. आदरणीय खजिनदार हरिदास शिर्के यांना विनंती करतो की 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्व गणेश भक्त आणि मंचावर बसले सर्व मान्यवर आणि मुजफ्फर साहेबांनी आम्हाला 1986 साली आम्हाला गणेश मंडळ स्थापना केली आणि 1986 सालापासून मुजफ्फर साहेब आमचे म्हणजे ह्या मंडळाचे संस्थापकच आहेत. त्यांनी ते स्थापना केले, आमच्याबरोबर ते सुद्धा होते, ते त्यांनी मिरवणुका काढून मिरवणुकीपासून आमच्याबरोबर होते ते आणि त्यांनी हे मंडळ त्यांची स्थापना आहे, त्यांनी केलेलं स्थापना आहे. तर मुजफ्फर साहेबांचं आम्हाला नेहमी वारंवार मदत झालेली आहे, प्रत्येक वेळी त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि ह्या उत्सवात नेहमी ते सहभागी असतात, आमच्याबरोबर मिरवणुकीत सुद्धा असतात आणि काही अडचणी जरी असल्या तरी त्या आमच्या सोडवतात आणि त्यामुळे आमचं गणेश मंडळ दिवसेंदिवस वर्षानुवर्ष प्रगतीपथावर चाललंय. तर ह्या लोकांच्यामुळे ह्या नेत्यांमुळे आमचं हे प्रगतीपथावर चाललेलं मंडळ आहे. तरी माझ्या गणेश भक्तांना एवढं विनंती आहे की आम्ही हा जो उत्सव साजरा करतो त्याला तुमची सुद्धा साथ असावी. जय हिंद, जय महाराज, गणपती बाप्पा. जमलेल्या या ठिकाणी तमाम गणेश भक्तांनो, आज शांतीनगर सेक्टर 2 च्या गणपतीचा पाठपूजन सोहळा या ठिकाणी आमचे मार्गदर्शक माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. आणि 1900 जसं शिर्के साहेबांनी शिंदे साहेबांनी सांगितलं, 1986 पासून पहिल्यांदा या गणपतीची स्थापना आणि गणपतीची पूजा करण्याचा मान मुजफ्फर हुसेन यांना मिळालेला आहे आणि तो वटवृक्षाला आज 37 वर्ष झालेली आहे. 92 पासून तर मीच बघतोय. एक संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज केलेला असा हा गणेशोत्सव, ज्याच्या प्रत्येक वर्षी नवीन नवीन कल्पना सामाजिक ऐतिहासिक अशा कल्पनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम हे गणेश मंडळ नेहमीच करत आलेले आहे. याच मंडळाचे मार्गदर्शक आणि वरदहस्त मुजफ्फर हुसेन यांचं सहकार्य वेळोवेळी या मंडळाला लाभलेलं आहे. गेल्या वर्षी काही असंतुष्ट लोकांनी विघ्न आणायचा प्रयत्न केला होता, पण ती सर्व संकट
ह्या गणपती बाप्पाने निगारण केलेली आहे. 2 वर्षानंतर कोविड नंतर आपण आज यावर्षी सर्व ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो आहोत. आणि यावर्षी हा सेक्टर 2 चा मित्रमंडळाचा गणेशोत्सव तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून एक चांगल्या प्रकारे साजरा होईल, निर्विघ्न साजरा होईल अशी मी प्रार्थना या गणेशाजवळ करतो. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेबी फर्नांडिस यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. सर्वांना जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा. सगळे मान्यवर सगळ्यांना नमस्कार. खरं तर सेक्टर 2 आणि सेक्टर 5 आम्ही दोघं एक दुसऱ्याशी जुळलेलंच आहे दोन्ही मंडळ. आणि गेल्या 15 वर्षापासून मुजफ्फर साहेब तर ह्याचे संस्थापक आहे, म्हणजे 37 वर्ष त्यावेळेस मी नव्हतो, पण गेल्या 15 वर्षापासून सातत्याने या मंडळाची जितके पण कार्यकर्ता आहेत ते नवरात्रीला नक्कीच ते 5 नंबरला डायव्हर्ट होतात. आणि या सर्व कार्यकर्ता आणि शिंदे साहेब आणि मुजफ्फर हुसेन साहेब सगळ्यांचा मी धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय प्रमोद दादा सामान यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. शांतीनगर सेक्टर 2 चा हा गणेशोत्सव आणि याचा आगाज, या उत्सवाचा आगाज आज इथे होत आहे. पाठपूजनचा सोहळा आज पार पडलेला आहे. आमचे नेते आणि मीरा भाईंदरचे शिल्पकार मुजफ्फर हुसेन साहेब येथे उपस्थित आहेत. या मंडळाला जवळजवळ 37 वर्ष यावर्षी पूर्ण होणार आहेत. 1986 मध्ये साहेबा का तुमचा पहिला गणेशोत्सवाचा कार्यक्रम होता. आम्ही 12-13 वर्षाचे होतो, आता 85 च्या जवळ आलेलो आहोत. आणि तुम्ही 70 क्रॉस केली की नाही माहीत नाही, ते ऐकू नकात कोणी. अजूनही 17 वर्षाचे दिसत आहेत. त्या जोमाने इथे सगळ्या तरुण मुलांमध्ये सहभाग घेऊन हा गणेशोत्सव साजरा करण्याची हिंमत चालेल तुमचं वाढवलं 1 वर्ष आणखी. हा गणेशोत्सव साजरा करण्याची एक हिंमत त्यांनी अजूनही दाखवलेली आहे. आणि ही जी दुसरी पिढी आपल्या समोर दिसते आहे त्या सर्वांचे शिल्पकार हे गणेशोत्सव मंडळ आहेत. आमचे शिंदे साहेब आहेत, शिर्के साहेब आहेत, आमचे गरज साहेब आहेत, इथे सावंत कंपनी आहे, गिरीश आहे, मेहुल आहे. ही सर्व मंडळींच्यामुळे, नारकर साहेब इथे समोर उभे आहेत, या सर्व मंडळींच्यामुळे एक चांगली भावना आपल्या तरुण मुलांमध्ये तयार करण्याची जी भावना आणि जे उद्दिष्ट शिंदे साहेबांचं होतं हे पार पडलेलं आहे. मगाशी शिंदे साहेब बोलताना म्हणाले की मुजफ्फर साहेब तुमच्या संकटात कायमच उभे राहतात. मी आज या पाठपूजन सोहळ्याच्या दिवशी अशी प्रार्थना या देवाकडे करेन, गणेशाकडे करेन की तुमच्यावरती कुठलंही संकट येऊ नये. तुम्ही अशाच प्रकारे तुमची पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी कायम हा गणेशोत्सव असाच जोमाने साजरा करत राहू. आणि तरी पण सांगावं असं वाटतं की कधी संकट आलं चुकून तर मुजफ्फर हुसेन साहेब आणि आमची पूर्ण टीम तुमच्या मागे कायमच उभी राहील अशी ग्वाही देतो. आणि हा गणेशोत्सव अशाच प्रकारे साजरा करत राहा. दुसरी पिढी तयार झाली आहे आणि दुसरी पिढीकडे माझं मागणं आहे की त्याने तिसरी पिढी पण स्वतः तयार करण्याच्या उद्देशाने काम करावं. हीच गणेशरायाकडे प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण मान्यवरांचा यथोचित सन्मान करणार आहोत. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अरविंददादा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी मुजफ्फरभाई हुसेन यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अरविंददादा शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. ईशान कुराची.
फर्नांडिस साहेबांचा यथोचित सन्मान इथे होतो आहे. प्रमोददादा सामंत यांचा यथोचित सन्मान इथे केला जातो आहे. तसेच नगरसेवक आदरणीय अनिलदादा सावंत यांचा यथोचित सन्मान इथे होतो आहे. एकदा जोरदार तालिया वाजला पाहिजे या सर्व मान्यवरांसाठी. आता ज्यांना ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण इथे उपस्थित आहात ते मीरा भाईंदरचे नगररचनाकार आदरणीय माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांच्याकडे माईक सुपूर्द करतो. गांधीनगर सेक्टर 2 गणेशोत्सव मंडल चे अध्यक्ष आमचे वडील मोठे बंधू आदरणीय अरविंद शिंदेजी, त्याचप्रमाणे खजानजी, आमचे मित्र ज्यांना मी नेहमी भटजी म्हणून हाक मारत असतो, असे आमचे शिर्के साहेब, मंडळाचे अन्य सर्व माझे तरुण आणि तडफदार सर्व कार्यकर्ते सदस्य, मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत, श्री फर्नांडिस, अनिल सावंत, सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व भक्तजन, बंधू व भगिनी, सर्वांनी हे सांगितलं का मागील 37 वर्ष हा मंडळ कार्यरत आहे आणि वेळोवेळी प्रसंगी काय अडीअडचणी आली का आम्ही सगळे उपस्थित असतो, हातभार लावत असतो. पण शिंदे साहेब, देवाच्या कामासाठी आणि देवासाठी आपण आपली अडीअडचण त्याच्याकडे जाऊन गणांना मांडत असतो, तर देवाला स्थापन करण्यासाठी आणि त्याची पूजा करण्यासाठी जर कोणी अडीअडचण निर्माण करत असेल तर त्याचा जीवनामध्ये काही खरा राहत नाही. तुम्ही आता इकडे तुलसी दिली, तुलसी 5 प्रकारची असते आणि तुलसीचा काम काय असतो, तुलसीची आपण पूजा करत असतो, पण प्रत्येक रिच्युअल्स कोणताही जाती धर्माचा जर असेल तर प्रत्येक, मग ते हिंदूचा असेल, मुस्लिमचा असेल, ख्रिश्चनचा असेल, त्याच्या मागचा सायंटिफिक रिझन आहे. आपण तुलसीची पूजा घरामध्ये करतो, तुलसीमुळे चांगला ऑक्सिजन निर्माण होतो, चांगले बॅक्टेरिया हे निर्माण होत असतात आणि बॅड बॅक्टेरिया जे असते त्याला नष्ट होत असते आणि म्हणून आपण म्हणत असतो की मैं तुलसी तेरे अंगणची आणि तुलसीची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे दरवर्षी आपण गणेशोत्सव साजरा करतो. लोकमान्य टिळकांनी या गोष्टीची सुरुवात केली आणि त्याचं कारण काय होतं, स्वातंत्र्यची चळवळ, स्वातंत्र्याची चळवळला एक मोठा हातभार लावून लोकांना संघटित करून त्या ठिकाणी देवाची पूजा करून आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून त्या स्वातंत्र्याची चळवळला मोठ्या ताकद देण्याचं काम हा त्याचा मागचा हेतू होता. आज आपण बघतोय की लोकांची चळवळ संपवण्याचं काम लोकतांत्रिक पद्धतीने या देशामध्ये चालू आहे. धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने लोकांमध्ये, जाती धर्मामध्ये भेदभाव आणि भांडण लावण्याचे काम लोकतांत्रिक पद्धतीने या देशामध्ये चालू आहे. एका बाजूला हिंदू धर्माच्या लोकांना असं सांगितलं जातो की हिंदू धर्म खतरेमय आहे. फर्नांडिस साहेब, एका बाजूला मुसलमानांना सांगितलं जातो की इस्लाम धर्म खतरेमय आहे. ख्रिश्चन वाले काय सांगत नाही, पण जगाच्या धर्तीवरती येशू ख्रिस्तांना मानणाऱ्या लोकांनाही सांगितलं जातो की येशू ख्रिस्त धर्म ही ख्रिश्चॅनिटी सुद्धा अडचणीमध्ये आहे. म्हणजे जातीवाद आणि धर्मवाद याच्यावरच राजकारण पूर्ण जगाच्या पाटलीवर चालू आहे. म्हणजे मला खूप खंत वाटतो शिर्के साहेब, की ज्या परमेश्वरांनी, येशू ख्रिस्तांनी, अल्लानी, देवानी, ब्रह्मदेवतानी ही पृथ्वी निर्माण केली, मर्यादा पुरुषोत्तम राम या धरतीवरती आमचे दुसरे भटजी इथे बसलेले मराठा आपण जे भटजी आहेत, अनिल सावंत साहेब, त्यांच्याकडनं बरंच काही शिकत असतो मी, कारण ते रोज पाठ करत असतात. विष्णूने दशस अवतार घेऊन या पृथ्वीवर आले, ब्रह्मदेवतांनी पृथ्वी निर्माण केली,
भगवान शिव म्हणतात ब्रह्म विष्णू महेश्वरा, मीच ब्रह्म मीच विष्णू मीच महेश्वरा मीच गुरु हे सांगितल्यानंतर सुद्धा दहा वेळा विष्णूला दहा दशश अवतार घेऊन कधी पांडुरंगाच्या रूपाने कधी कृष्णाच्या रूपाने कधी रामाच्या रूपाने या पृथ्वीवरती आले, रामायण रचायला लागली, महाभारत रचायला लागली का? तर मनुष्य जातीनी जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत जग आहे तोपर्यंत या महाभारत रामायण भागवत गीता याच्यातनं शिकलं पाहिजे की जीवन कसं जगायला पाहिजे. पण आपण अंधकारात आहोत. शिंदे साहेब या मंडळाच्या या भिंतीतनं बाहेर आपण पडलो की जेवढे लोक इथे नतमस्तक झाले असतील बाहेर पडल्यानंतर हा सॅबी फर्नांडिस आहे, तो हुसेन आहे, हा दुबे आहे, हा चौबे आहे, तो मोदी आहे, तो शुक्ला आहे, या अशा प्रकारचा जातीवाद धर्मवाद प्रांतवाद आपण सुरू करतो. अंतविधीला गेल्यानंतर तिथे अंतविधीला आग सुद्धा लावली नसेल तिथेच हसी मजाक सुरू होऊन जाते. जीवनातला मुख्य कारण आपण कशासाठी या जगामध्ये आलो ते आपण विसरून जातो. स्टेट एजंट उभे राहिले त्या कोणत्या बिल्डरचा काय भाव चालू आहे त्या अंतविधी कब्रस्तान स्मशानभूमीमध्ये मी जात असताना मी बघतो त्या ठिकाणी बिल्डरचा भाव काय चालू आहे, तिथे दलालीत किती टक्के मिळेल, ते मला सेटलमेंट कोण करेल, ते आमदाराला मतदान कोण करेल, हा मला नगरसेवकला मतदान करेल का नाही. अरे तू अंतविधीला आलेला आहे, तू हे बघ तुझा जन्म होऊन 25 वर्ष झालेला नाही आणि तू कधी परत जाणार आहे याची तुला माहिती नाही. 1 सेकंड नंतर तू जिवंत राहणार आहे का जाणार आहे याची तुला माहिती नाही. ते म्हण आहे हिंदीमध्ये की पल भर का पता नाही और सदियों की फिकर लेके चलते. म्हणजे जाती धर्म भाषा प्रांत याच्यातनं आपण बाहेर पडत नाही. देवी देवता कुराण याचा वाचन जरी आपण करतो तरी याचा आपल्या जीवनामध्ये आपण कधीही त्याचा निर्वाह करत नाही. आई वडिलांची आपण कधी काळजी करत नाही. वृद्धाश्रम कशा निर्माण करायचं याची आपल्याला चिंता पडलेली असते. आजच मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक खूप मोठा आर्टिकल आलेला आहे त्याच्यामध्ये कशी मुलं एक मोठा आर्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये वाजवायचा 2 मिनिटं बंद करा हो. आजच्या टाइम्स ऑफ इंडियाचा जर आर्टिकल कोणी वाचला असेल तर त्याच्यामध्ये दोन मुली लग्न करून सुशिक्षित होऊन अमेरिकेला गेले, वडील इथे पास झालेले आहेत मृत्युमुखी पडले, आई इथे एकटी पडून आहे, मुली तिच्याशी बोलत नाही. ज्या आईने त्यांना जन्माला आणलं तिला सोडून गेले मग काय उपयोग असा तुम्हाला नतमस्तक व्हायचं, भागवत गीता ऐकायचं, कुराण ऐकायचं, बायबल ऐकायचं आणि देवाकडे येऊन आरती करायची पूजा करायची घराणे मानायचं का आम्हाला धन दे संपत्ती दे सुख दे शांती दे. सुख शांती हे सगळं तुमच्या कर्मावरती आधारित आहे. जसे तुम्ही कर्म करणार तसा फल तुम्हाला या जगामध्ये भेटणार. मर्यादा पुरुषोत्तम रामला सुद्धा 14 वर्ष वनवासला जायला लागला का? का हे तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी का तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा अंधकार येणार आहे आणि ते अंधकार येत असताना तुम्ही जर तुमची मान मर्यादा सगळं काही विसरले तर तुमच्या जीवनामध्ये परत काही चांगले दिवस येणार नाही. हे तुम्हाला आम्हाला शिकवण्यासाठी हे झालं पण आपण त्याच्यातनंही शिकत नाही. राजकारणातली तर गोष्ट सोडून द्यायचा. शिंदे साहेब हा सॅबी फर्नांडिस उभा आहे, मी नेहमी याला मनापासून सलाम करतो का एक प्रामाणिक शिवसैनिक आहे, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा. जेव्हापासून हा 85, 86, 87 सालापासून आला सेक्टर नंबर 5 मध्ये शिवसेनेचा झेंडा घेऊन ठाकरे साहेबांचं नाव घेऊन शिवसेनेचा झेंडा घेऊन काम करणारा आणि कधी कोणती अपेक्षा न ठेवणारा कोणता पद न घेणारा असा प्रामाणिक निष्ठावान सॅबी
God is going to give you and God has given you. The happiness what I see on your face every time, that is the gift of the God of your loyalty. पण आपण बघतो 50 पळून गेले 50 कोटीसाठी. इथे तर नगरसेवक पळून जातात ज्यांच्याकडे पायामध्ये रबरची चप्पल होती, तुमच्या संघटनेत येत होते ते पळून गेलेत. ज्यांना काहीच नव्हता शांतीनगरमधल्या लोकांनी निवडून दिले त्यांना आता वाटते का आता सगळं गुजराती मारवाडी पटेल जैन समाज आहे, आपल्याला काय दुसऱ्या पक्षातनं वोट भेटणार नाही तर आपण भाजपातच गेलं पाहिजे. अरे पण तुम्ही तिथे जाऊन मच्छी मार्केट करणार तर किती लोकांना मच्छी किंवा भाजी भेटणार आहे? आणि शेवटी तुम्ही बघणार की ते सगळं पळत इकडे तिकडे पळत राहणार आहे. तर शेवटी परमेश्वर आहे, तुमचं कर्म हा तुमचा धर्म आहे आणि त्याचाच तुम्हाला शेवटचं जे काय तुम्हाला जीवनामध्ये भेटणार आहे तेच भेटणार आहे शिंदे साहेब. म्हणून मी इथे येतो, या मंडळ माझा आहे. काल सुद्धा पोलिसांना फोन करून सांगितलं अहो ते मंडळ माझा आहे. आणि तो कोणी तक्रार करत असतो तो त्या मंडळाचा सदस्य आहे. यांना म्हटलं थोडा तर त्यालाही देत जा रे बाबा, गमतीचा विषय. पण भगवानच्या कामामध्ये अडथळा आणणाऱ्या माणसाचा काही खरा नसतो. आणि देवाचं नाव खोटं घेऊन राजकारण करणं आणि समाजकारण करणाऱ्या लोकांचाही काही काही खरा नसतो. आणि मी काय मोठं काही काम केलेलं नाही. मी इथे येतो तर मला तेवढाच आशीर्वाद भेटते. मी आता कोणी आलो इथे आणि मला कोणी सरी सांगितलं साहेब आता तुम्ही काय 56 वाटत नाही, तुम्ही 38-40 वाटतात. काल आमच्या एक मिश्रजींच्या कार्यक्रमाला गेलो, सूर्यचंद्र मिश्रजींच्या कार्यक्रमाला, तिथे कोणी म्हटलं अरे साहेब काय 20 वर्षाचे वाटतात. अरे म्हटलं मन स्वच्छ असलं ना तर शरीर स्वच्छ दिसतो, चेहरा स्वच्छ दिसतो. इथे आतमध्ये स्वच्छता पाहिजे आणि इथे ताकद पाहिजे. इथे जर आतमध्ये घाण असेल आणि इथे घाण असेल तर तुमच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर ते नजर येते. तुम्हाला जीवनामध्ये काही घेऊन जायचं नाहीये. सिकंदर भी आया था तो खाली हात गया था. तुम्ही आम्ही काही घेऊन जाणार नाहीये हे देवाचरणी प्रार्थना करणं मनापासून करणं आणि आई वडिलांची सेवा करणं. आपला देव कुठे आहे? आपल्या घरात आहे. आणि ज्यांनी आपली आई वडिलांची सेवा केली नाही त्याचा अंत कधी खरा होत नाही, चांगला होत नाही. आणि म्हणून शिंदके साहेब मी जेव्हा इथे येतो तर इथनं काही ना काही आशीर्वादच प्राप्त होते मला. आणि म्हणून मी नेहमी आनंदित असतो. कोणी काही बोलू दे, आपण आमदार आहोत नाही आहोत, पण मला माहिती आहे माझं नाव मुजफ्फर आहे. म्हणे ऑलवेज व्हिक्टोरियस ते म्हण आहे ना, बगैर ताज का बादशाह, बेताज बादशाह. म्हणजे आपल्या डोक्यावर काय ताजबाजची गरज नाही, आपण बेताज बादशाह आहोत. लोकांच्या मनामध्ये आहोत, देवाची आशीर्वाद देवाला, देवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त आहे. आणि इथे उपस्थित असलेले माझे सगळे तरुण मित्र आणि इथे उपस्थित असलेले सगळे तरुण मित्र यांचा मला मनापासून जे प्रेम प्राप्त आहे हेच खरं देवाचा आशीर्वाद आहे. भगवान चरणी गणपती बाप्पाच्या चरणी आपण प्रार्थना करूया की सर्वांना सद्बुद्धी देऊया आणि हा मंडळ असंच दिन दुगणी रात चौगणी प्रगती करूया. या मंडळाची सेवा करणारे आणि देवाची सेवा करणारे माझ्या सगळ्या तरुण मुलं त्यांना चांगला रोजगार, चांगला शिक्षण, त्यांच्या आई वडिलांना चांगलं आयुष्य लाभो हेच परमेश्वरकडे चरणी मी प्रार्थना करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा.